महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांना जोडणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर या राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते बऱ्हाणपूर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे, कारण भूसंपादनाची नोटीस निघाली आहे आणि ज्यामुळे अनेक वर्षापासून सुरू असलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला आता मुहूर्त मिळणार आहे. तीन राज्यांना जोडणाऱ्या तळोदा ते बऱ्हाणपूर या 233 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 याचं चौपदरीकरण. हा महामार्ग कोणत्या गावातून जाणार याची डिटेल बघण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753B या चौपदरीकरणाच्या DPRला एप्रिल 2023 मंजुरी देण्यात आली होती. यावेळी रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आमदार नितीन गडकरी यांनी केली होती. आणि सध्या हा महामार्ग असला तरी तो फक्त दुपदरी आहे आणि त्यात या महामार्गाला अत्यंत मोठे खड्डे पडले असून त्यामुळे वाहनधारकाची वाहने चालवत असताना या ठिकाणी कसरत व्हायची, यावर झालेल्या अपघातामध्ये अक्षरशः शेकडो जीव गेलेले आहेत. या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे ही गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी, अनेकदा आंदोलनं यासाठी करण्यात आली. या मार्गावरील चोपडा ते बऱ्हाणपूरचा भाग हा केळीपट्टा असल्याने केळीच्या वाहतुकीसाठी अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होत असल्याने देखील या येथील शेतकरी नाराज होते. आणि अशातच आज या जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने भूसंपादनाची नोटीस जारी केलेली आहे आणि या अनुषंगाने चोपडा, यावल, रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील पुढील गावांचा शिवारातील जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. ती गावे आता बघूया. चोपडा तालुक्यातील एकंदरीत 24 गावे आहेत. यामध्ये धानोरे, प्रचोपडा, गलंजी, वेळोदा, गलवाडे, हातेड खुर्द, हातेड बुद्रुक, कांजीपुरा, चहारडी, हिंगोने, चुंपाडे, चोपडा, अकुलखेडे, चोपडा शहर, खरग, रुखणखेडे, प्रचोपडा, अंबाडे, नारोद, बारखेडे, माचले, वर्डी, मंगरूळ, अडावद, लोणी, पंचक, धानोरेप्र, अडावन या गावाचा समावेश यामध्ये आहे. यावल तालुक्यातील देखील या ठिकाणी 23 गावामधून जाणार आहे. त्यापैकी पहिलं गाव चिंचोली, कासारखेडे, किनगाव खुर्द, किनगाव बुद्रुक, गिरडगाव, चुंपाळे, वाघोदे, साकडी, वाडोदा, प्रयावल, सिरसाड, विरावली बुद्रुक, यावल ग्रामीण, यावल शहर, चिंतोडे, सावंगी बुद्रुक, रावल, भालोद, हिंगोने, हंबरडी, नावी, प्रयावल, फैजपूर आणि ग्रामीण फैजपूर व फैजपूर शहर या गावामधून जाणार आहे. रावेर तालुक्यातील कोचूर खुर्द, रोजोदे, बोरखेडे सीम, कोचूर बुद्रुक, वाघोदा, चिनावल, वडगाव, निंभोरे बुद्रुक, विवरे खुर्द, विवरे बुद्रुक, निंबोल, रेंभोटे, अजंदे, नांदूरखेडे, सांगवे, विटवे, बोहर्डे, निंभोरे सीम आणि शिरोडे, थेरोडे, धुरखेडे या गावामधून भूसंपादन करण्यात येईल. तर मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी, धामोंदे, बेलखेडे, नरवेल आणि अंतुर्ली या गावामधून हायवे जाणार असल्याचे या नोटिफिकेशनमधून नमूद करण्यात आले आहे. मित्रांनो, हा महामार्ग गुजरातमध्ये 60 किलोमीटर, नंदुरबार जिल्ह्यातून 58 किलोमीटर, धुळे जिल्ह्यातून 48 किलोमीटर आणि जळगाव जिल्ह्यातून या रस्त्याची लांबी 120 किलोमीटर एवढी असणार आहे.